रामराम मंडळी, आज गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. खरं तर आज चैत्र मासारंभ असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजेच हिंदू नववर्षाची आज सुरुवात आहे. बघा तर बघा, आपण ही पारंपरिक गुढी अशी उभा केलेली आहे. ही जी गुढी आहे, असं म्हटलं जातं की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासामधून म्हणजेच रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येत परत आले होते, तेव्हा स्वागतासाठी त्यांच्या अशा प्रकारची गुढी उभा केलेली होती. या गुढीचं धार्मिक महत्त्व खूप आहे बघा, त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा हिचं खूप सांगितलं जातं. गुढीला आपण अशा प्रकारे जे लिंबाचा ढगळा बांधतो किंवा जी घाटी बांधतो, त्याचं वैज्ञानिक महत्त्वसुद्धा सांगितलं जातं आणि धार्मिक महत्त्वसुद्धा सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की चैत्र महिन्याच्या सुरुवातीला अनेक झाडांना पालवी फुटते. म्हणजे हे जे आपलं वर्ष आहे बघा, हिंदू नववर्ष म्हटलं जातं, हे वर्ष नैसर्गिक आहे. तुम्ही इतर जर वर्ष पाहिलं तर ते वर्ष असं म्हणजे निसर्गाचा किंवा निसर्गातील काही गोष्टींचा आणि त्याचा कसलाही आपल्याला संबंध आढळलेला दिसत नाही. पण हिंदू नववर्ष असं आहे जे की त्याच्या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला जे काही झाडं असतात, झाडांची पानगळं आधीच झालेली असते आणि नवीन पालवी झाडाला फुटायला सुरुवात होते. नवीन छोटे छोटे फुलं असे वेगवेगळ्या झाडांना, जसं की इथं उदाहरणार्थ लिंबाची फुलं येतात, अशी फुटायला सुरुवात होते. म्हणजे हे वर्ष जर आपण मानलं तर नैसर्गिक वर्ष आहे, तिथीप्रमाणे येणारं वर्ष आहे. खरं तर विज्ञानसुद्धा हातटेक केली याच्या पुढं, कारण गुढीपाडव्याची तारीख सारखी बदलत असते पण पालवी मात्र नेमकं गुढीपाडव्यालाच का झाडांना येत असेल, हा एक खरंच विज्ञानाचा संशोधनाचा विषय बघा, आपल्याला तो नक्कीच समजला पाहिजे. त्याचप्रमाणे या ज्या गुढीचं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर जगद्गुरू तुकोबा राय यांनीसुद्धा आपल्या गाथ्यामध्ये या गुढीचं महत्त्व सांगितलेलं आहे, याचं वर्णन केलेलं आहे. एकनाथ महाराजांनीसुद्धा आपल्या भारुडामध्ये सुद्धा या गुढीचं वर्णन केलेलं आहे, त्यावर त्यांनी भारुडेसुद्धा गायलेली येतं. अशा प्रकारे ही गुढी खूप महत्त्वाची आहे धार्मिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या. सांगता सांगता राहिलंच, ही जी घाटी आहे बघा, ही घाटी आपण जशी दिवसभर उन्हात बांधून ठेवतो या गुढीला, त्यामुळं काय होतं, ही एक वातावरणातली जी उष्णता आहे ती उष्णता शोषून घेते. आणि आपल्याला समजा एखाद्या दिवशी ऊन लागलं तर आपल्या शरीरात किंवा उष्णता जास्त झाली तर उष्णता कमी करण्याचं काम घाटीचा एक खडा करू शकतो, असं वैज्ञानिक महत्त्वसुद्धा या गुढीचं सांगितलेलं आहे बघा. तर मंडळी, एखादं नवीन वर्ष साजरं करण्याची अशी ही पद्धत केवळ आपल्या संस्कृतीतच पाहायला भेटते, त्यामुळं आपली संस्कृती जतन करण्यासाठी आपण गुढ्या उभारल्या पाहिजेत. कालांतराने आता जसं जसं वैज्ञानिक युगाचा विकास होत चालला आहे, तसं तसं आपली संस्कृती थोडीशी लोप पावत चाललेली आहे, लोक आपल्या संस्कृतीला विसरत चाललेले आहेत. आपली संस्कृती आपणच जपायला पाहिजे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना आपली संस्कृती ही किती महान आहे हे समजायला मदत होईल. आणि जर आपण आपल्या संस्कृतीचं समजा जतन केलं नाही, तो वारसा तसंच पुढं चालू ठेवला नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हे जे सण आहेत, हे सण याचं महत्त्व ते लक्षात येणार नाही आणि हळूहळू कालांतराने असे सण लुप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं मंडळी, अशा प्रकारचे आपले जे धार्मिक सण आहेत ते आपण नेहमी सादर करायला पाहिजेत, उत्साहाने सादर करायला पाहिजेत. गुढीपाडवाच नव्हे तर अनेक सण आहेत बघा, ज्याचं वेगवेगळं धार्मिक महत्त्व आहे, नैसर्गिक महत्त्व आहे आणि त्याचबरोबर वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. तर ते सण आपण नक्कीच साजरे करायला पाहिजेत. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, गुढीचं महत्त्व समजण्यासाठी शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.